आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. भाईचो दरबार संपलो की चालू अजून बघून येत. विकास मुझे छोड़ के मत जाओ. विकास मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. अब भेंट निकल आएगा तो लोग पूछेंगे इसका बाप कौन है, तो मैं क्या जवाब दूंगी विकास, क्या जवाब दूंगी मैं. विकास ये हमारे प्यार का फूल है, पर अगर तुम साथ नहीं होगे तो लोग इसे हमारे प्यार का पाप ही समझेंगे. विकास वो खई तोंड काळा केलस, ये कोणी तोंड काळा केला ना तिसरी. वंदे तोंड सांभाळून बोल, तिका काय बोलू नको. आधी विकास कोण हा तो पहिलो माका सांग. अगे कसला विकास रे, विकास घेऊन बसलस. मी ऑडिशन ची तयारी करी होतय, डायलॉग पाठ करी होतय. कसली तयारी, या बघ बघ. अगे माझा मोबाईल किती फेकलस. वंदे तुका परत सांगतोय, असली नाटकी करूची असत ना तू तुझ्या भावाच्या घरी परत जाऊन कर. माका हे काय एक तमाशा नको. कित्याक, ह्या घर माझा ना ह्या. आणि तुका सांगतय भाईची भीती घालूची आहे ना तर तिसरी घाल, माका नको. ताई काय आय तुमच्या भल्याचच बोलतात, ह्यांका ह्या सगळ्या आवडत नाही. त्यांका कळलं कळला तर कळला. तुका परत सांगते भाईची भीती माका नको घालू. आणि तुझ्यापेक्षा आधीपासून ओळखते मी त्याका, समजला ना भाई. यांका जर कळला तर भाई को दासत जेसीपी साहेबांनी त्यांना चावडीवर बोलवला चौकशीसाठी. चौकशी भाई खोताची चौकशी. हा इन्स्पेक्टर के कोण आहे माहिती? भाई खोत गावचो सर्वे सर्वा. हे पोटूची बाई पण जन्मदेवच्या पहिले माझी परवानगी घेता आणि तुमका माझी चौकशी करूची हा कळवले काय. तुका माहित नाही मनान सांगता. हे माडबनान सरकारी अधिकारी पण खोताच्या दारात येत ना, खोत काही जात नाही. येत असतले पण एसीपी साहेब त्याच्यातले नाही होत. त्यांचा म्हणणं हा सरकारी काम असा तर चावडीवरच हो होया. मग त्यांका सांग कोताक चावडीची वाट ठाऊक नाही, माका योग जमोच नाही. कित्याक तांटात, गावात उत्सव आहा. साहेबांका चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून गावकऱ्यांका मोकळा करूचा. मी खय तांटे चौकशी तुमका करूची. मग यावा खोताच्या वाड्यावर. भाई सरकारी अधिकाऱ्यांचा रोष कित्याक ओढून घेतोस? तुमका वाड्यावर राहूचा का चावडीवर? हॅलो. ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः. ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः. ओम नमः पराय शिवात्मने. भिखू काका. ओ भिखू काका. हा बोल. ओ कोणा कोणाक आमंत्रण देऊचा? अरे इतकी वर्षा तूच आमंत्रण देतस ना,
तरी तू काय सांगूचा लागता ओ तसा नाही मग मागा सगळा आठवता पण तुमच्याकडसून सगळ्यांका कळला बरा ना म्हणान म्हणते हिशोब चुकाक नको मग कसल्या मीटिंगचं आमंत्रण देवता सांग बघ्या मका कसल्या ओ हय तोंडी परीक्षा चालली या तुम्हीच सांगा अरे उत्सवाच्या मीटिंगचं आमंत्रण देवता हा इसरा नको नाही हा आणि गावातल्या सगळ्यांका आमंत्रण देवता कळला सगळा बोला समजला आता इसराच येत नाही जमिनीचं मॅटर म्हणजे बाईक होतच आजचं मळ असा फक्त तुमचं लक्ष असू द्या आमच्यावर मगे झाला ठेव म्हणता बरं बरं वेळ इली ना की सगळा ओरबडून घेतलाय भाई कोतानू गावात आग लागली आग त्या नवीन साहेबान गावकऱ्यांची चौकशी करूक सुरुवात केलेली आणया त्या आगीवर ना पाणी पण नाही गरम होचा भाई कोतानू त्या साहेबाक असो तसो समजा नको तुमका अब तक 56 पिक्चर माहिता तो पिक्चर या साहेबामुळे झालेलो हे काण्या नीट काय तर सांग उगाच पिक्चरची नावं सांगून खायची गोष्ट खयव नेऊ नको तसा नाही ह्यो साहेब मुंबईवर ना इलो ह्या तरी तुमका माहिता मा काय रे प्रश्न उत्तरचो तास चालला आता जर परत प्रश्न इलो ना तर उत्तर ऐकूक तुका नरकातून येऊचं लागतला सांगतोय त्याचा डिपार्टमेंट ते का एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणता आणि तुमका माहिता ते का एखाद्या माणसावर संशय इलो ना आणि त्याका कळला एका कायद्याने शिक्षा होऊची नाही तर तो वाटेतच त्याचो एन्काउंटर करता खल्लास करून टाकता आणि बाईक होता नु एसीबी सत्यजी घाग ह्या नाव ऐकला काय भले भले गुंड चळा चळा कापतात हॅलो साहेबानो काम असं नाही नाही वेगळंच काम असं कसा गावात एक एसीपी इलो त्याने मग चौकशीक बोलवल्या त्याका जरा समज नाव काण्या नाव काय रे एसीपी सत्यजित घाग हॅलो नाव एसीपी सत्यजित घाग त्याका जर तुम्ही हॅलो साहेब हॅलो हॅलो पाटील साहेब या सत्यजित घागाक जरा सांगतात चौकशीत बोल हॅलो हॅलो नाईक साहेबानू तुमका त्याचं नाव माहीत असतला सत्यजित घाग त्याका जरा हॅलो नाईक साहेबानू लगेच गाडी पाठव साहेबांनी चप्पल घालायची नव्हती बाई खय चाललंस मशनात येतस हजारदा सांगितलंय बाहेर जाताना मला विचारायचं नाही
पण येतलस कधी? उगाच उशीर करू नको. इलो तर रात्री येतल, नाहीतर तीन चार दिवसात. आणि एक माका कोणी विचारू केलंय तर सांगायचं की आमका ठाऊक नाही, कळला? काय गो, कळला ना? माका काळजी वाटता त्याची. माका पण गावात उत्सवाचं वातावरण, हा सगळेजण उत्सवाची तयारीक लागले होत आणि ह्यो कसलो उद्योग करता तोच जाणे. काय रे, माका काय दुसरं काम नाही काय? सारख्या तुका ह्या सांगत राहा, वेतोबाच्या मुक्ताक किती सोनावया, हाराक किती सोनावया, चपलाक किती सोनावया, तुझ्याकडे काय हा ना आता माझ्या पुढे धानून टाक आणि नेमके काय व्हायचं सांग. भाभी उगाच गोल गोल करू नको, तुका नेमक्या काय म्हणायचं आणि आता स्पष्ट सांग. शेठ, माझ्याकडे देवान दिलेला सोना शिल्लक हा, त्याची देवासाठी एखादी वस्तू बनवून उत्सवात अर्पण करूची आता. धकले शेठ, ओ धकले शेठ. अरे भाभी, अय काय करतो? सालग्या काय दागिने बनव गेलो काय? भोळ्या. अरे पोचरेकर मास्तर इलेत, कळला की नाही? आणि यंदा देवाच्या उत्सवात जोरदार नाटक होऊचा असं म्हणतात. हो, पोचरेकर मास्तरांनी लिहिलेली आणि म्हणजे नाटक जोरदारच असताना. भोळ्या, हवे असो अचानक कसो? ह्या बघला, विसरलेलोय ज्या कामा गेलंय त्याच काम विसरलेलोय. रातच्या मीटिंग असा उत्सवाची, हा देवळात उगत नाटक करून चुकवू नको. नाही रे, हा पण नाटक करूचा काम मास्तरांचा, आम्ही येतलो. बघला, मी मास्तरांकत पहिलं आमंत्रण देऊ जाते. चला येते. हा यार, साहेबांनी गावात चौकशी चालू केली हा, सगळे येऊन येऊन जातात पण कोण काय मात्र अजून येऊन नाही. दोन मिनिटं झालं, काय झालं मास्तर? जरा येता का, एक काम आहे तुमच्याकडे. कसलं? अहो या तर. बरं ठीक आहे, चला चल. गावात दरोडा पडला त्या दिवशी तुम्ही गावातच होतात का? मग गावात गावातच होत. आमच्या तात्या गावचे पोलीस पाटील, त्यांना दरोडेखोरांना पकडून आहे सर. आणि दरोडेखोरांना चावडीवर तू चढला होतास ना? हो. घटनास्थळी तुला काय काय सापडलं होतं? साहेब, थंय सोना भरपूर होता आणि हत्यारा पण होती आणि एक बंदूक, पण ती बंदूक कशी गायब झाली ता काय कळणार नाही. आधीच्या साहेबांचा माझ्यावरच संशय होतो. हा तात्या कसा माणूस आहे? कारण त्याच्या देखरेखीखाली बंदूक गायब झाली होती ना? साहेब, त्यानं स्वतः तुमच्या पुढ्यात बंदुकीचा विषय काढला. समजून जा, अतिशय स्वच्छ माणूस, त्याला कुणीतरी अडकवलंय. केकेने त्याची पुरेशी चौकशी न करता त्याला दरोडेखोरांबरोबर घेऊन निघत होते. तुम्ही म्हणता तसं दरोडेखोर जरी सापडले असते तरी त्यांचं पुढं काही झालेलं दिसत नाहीये. इथंच तर खरं पाणी मुरत आहे. ते सापडले असते तर सगळा गुंता संपला असता. पण असे अचानक दरोडेखोर सापडले तरी कसे? तर काय झाला, आमच्या ह्यांका ना सकाळी सकाळी झाड्याक जाऊचा लागता, त्याच्यासाठीच ते गेले होते. थोय त्यांका चार पाच जणांना चक्कर येऊन पडल्यासारखी दिसली. त्यांनी त्यांका उठूचो लय प्रयत्न केल्यानी पण काही एक उपयोग झालो ना. मग ते गावात गेले आणि गाववाल्यांका घेऊन थंय इले. थंय त्यांका सगळ्यांका कळला ती दरोडेखोर आहेत म्हणून. आमच्या ह्यांच्यामुळे दरोडेखोर गावले. हा तुमचं हे म्हणजे अख्ख्या गावाचं भोळो मामा. मास्तर, तुम्ही लग्न का केलं नाही सौ? काय लाजताय जा, काय लाजताय जा, तुम्ही लग्न करायला पाहिजे होतं बघा. खरं सांगू, आता माझा तसा विचार आहे
लग्नाचा ते भी या वयात? अहो लग्न करायला वयाची अट थोडीच आहे. तुम्ही 50 60 70 कधीही लग्न करू शकता. हे भी बरोबर आहे, म्हणूनच मी ठरवलंय आता लग्न करायचंच. बर तुम्हाला कशी पोरगी पाहिजे हो मास्तर? तशा माझ्या फार काही अपेक्षा नाहीये, पण मृगनयनी असेल तर छान, चाफेकळी सारखं नाक असेल तर सुंदरच, इवलीशी हनुवटी आणि खळाळणाऱ्या झऱ्यासारखं मधुर हास्य असेल तर मग काय बहारच येईल. दीक्षितांची माधुरी हसली की जमिनीवर जणू मोत्यांचा वर्षावच होतो. तशी असली पाहिजे. आपण मास्तर तुमच्या वयाला साजेल अशा वयाच्या मुली आहेत, हे सगळे गुण मिळणं जरा अवघडच आहे ना? हो शोधला की देव पण सापडतो. हे पण बरोबर आहे, सापडेल सापडेल. बर मला घाई घाईन कशाला बोलवलं इकडे? अहो चहासाठी. आता आपल्यात जर एवढी मैत्री झालीच आहे तर असं वाटलं की तुम्हाला एक पक्कड चहा पाजावा. अहो पण मास्तर मी चहा पितच नाही. आता काही द्यायचंच असेल तर त्यातली 5 केळी द्या म्हणजे झालं. नाही नाही केळी मिळणार नाही. अहो आता चहा पाजायला एका पायावर तयार होता आणि केळी म्हणलं की डायरेक्ट नो एंट्री. कारण ती वेतोबाची केळी आहे, यातलं एकही केळं तुम्हाला मिळणार नाही. दुसरं काय असेल तर मागा. मास्तर हो मास्तर. काय रे म्हणा? बोला मामा. बरं झालं आला सा. अहो मास्तर कसं करायला लागलेत बघा की. अहो त्यातली 5 केळी मागितली तर म्हणतात नाही देणार, वेतोबासाठी आहेत म्हणून. बरोबरच असा त्यांचा वेतोबाचो प्रसाद, वेतोबाकच जाऊ गयो. तुम्ही त्याच्याकडे मागा, त्यांना दिल्यांना आमचा काय म्हणणार नाही. ठीक आहे त्याच्याकडेच मागतो आता मी. मास्तर ओ मास्तर. बोला मामा. वेतोबांना मला केळी दिली नाहीत तर मी त्याच्याकडून हिसकावून घेईन. त्याची गरजच पडायची नाही, तो भुकेल्या उपाशी ठेवणार नाही. तुम्ही मागायच्या अगोदर तुमका तो देतो लो. एवढा विश्वास आहे का वेतोबावर तुमचा? तुम्ही फक्त ना उत्सवात अगत थांबा, तुमकाय विश्वास बसात. हे सगळं खोट आहे हो, अंधश्रद्धा आहे द्या. हा देवाचा माडब ना, वेतोबा देवळात नाही आमच्या वांगडा राहता. कळला मा? ओ आमच्या वेतोबाचा उत्सव आहे तोंडावर इलो. तुमची चौकशी केव्हा संपतली? लवकर काय तो निर्णय घ्या आणि 8-5 चौकशी. कोण मांडते रे बाहेर येऊ न त्याला. अरे काय गोंधळ चालवलायस बाहेर? साहेब चुकलं मागलं असत ना तर माफ करा, पण ही तुमची चौकशी आहे ना, ही लवकर लवकर आटपा. का हो का म्हणजे काय? आमच्या वेतोबाचा उत्सव जवळ इलो, त्याची कामा लागतली. ये माणसं जर हय अशी अडकान राहुली तर कामा कोण करतो? तसो वेतोबाचा उत्सव म्हटल्यावर तोच घेतो लोकांकडसून करून. तुमका सांगतोय आमच्या वेतोबांचं ठरवल्या ना तर तोच तुमची केस सोडवून देतो. तुमका काय करू पण लागायचं नाही, पण तो आता उत्सवात व्यस्त असा म्हणान. मी काय म्हणतोय तुमची ही चौकशी उत्सवानंतर करू जमाची नाही. आता उत्सवात लोक मोठ्या श्रद्धेने तयार होतले आणि ते जर हय बसान रवले ना तर त्यांचा उत्सव मावळतलो. मग ह्यो उत्सव काय कामाचो सांगा? तुमका माहित हा ह्यो उत्सव कितको मोठो होता तो? ए आता उत्सवाचं सांगत बसा नको साहेब. एकदम साधा माणूस, इमानदार पण आहे. दरोडे खोरबे शोधून बाजूला सोनं पडलं होत, पण चोरीचा विचार पण शिवला नाही आला. मी तर म्हणतो याचा फायदा करून घ्यायला पाहिजे. सगळ्यात आधी यानंच दरोडेखोरांना बघितले, दरोडेखोरांना करेक्ट ओळखलं बघा. येऊ पहिल्यांदा यांनी पाहिले म्हणजे हा भोळा मामा होय. Thank you.
रुक्म्या मला नक्की इथंच भेटायचं ठरलं होतं ना. वय काय काम काय होत? अरे मला पण नाही ठाव, तो चाल्यावर सांगल. अरे पण अजून आला नाही कसा? अरे येईल की. मीच असं आहे. साहेब अचानक बोलावलं ते पण इकडे लांब कुठ तरी मोठं काम आहे वाटत. आजपासून काही दिवस तुम्ही सगळ्यांनी गायब होऊ. मी पण होतोय. पण का? दरोड्याच्या चौकशीसाठी एसीपी लो नवीन जरा डेंजर असा खो मॅटर खय घेऊन जायत म्हणून म्हणतोय. सगळ्यांनी गायब हो सर. आणि एक माका फोन करूचो प्रयत्न करायचो ना या कळला. तुका खाय जाऊचा ठाऊ का ना? होय सर, तुम्हाला बरोबर पोहोचवतो.